377 च्या विरोधात दाखल करण्यात आलेली फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने आज फेटाळलेली आहे। कोर्टाच्या या निकालामुळे समलैंगिकांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या संघटनांना मोठा धक्का बसलाय। समलिंगी संबंध बेकायदेशीर असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने गेल्या डिसेंबरमध्ये दिला होता। या निर्णयाच्या विरोधात केंद्र सरकार आणि समलैंगिकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनांनी सुप्रीम कोर्टामध्ये फेरविचार याचिका दाखल केली होती, पण कोर्टाने ही याचिका फेटाळलेली आहे। समलिंगींच्या हक्कांसाठी लढणाऱ्या चळवळींना हा आणखीन एक मोठा धक्का मानला जातोय। Well, it seems that you are right and we are extremely disappointed. इसके संदर्भ में हम जो भी हमारे कानूनी विकल्प हैं उसका हम उपयोग करेंगे और आगामी अवधि में हम क्यूरेटिव पिटिशन भी फाइल करने की इसके अलावा कोई और ऑप्शन और भी हैं, वो अभी हमने एग्जामिन नहीं किए हैं, तो हम करेंगे।